कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। कोथळी सुभाष दूध संस्थेकडून दूध उत्पादकांना पशुखाद्याचं वाटप। 6 शाखेतील 850 जनावरांना मिळाला लाभ। कोथळी येथे 6 शाखांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या आणि गावात सर्वात जास्त दूध संकलन करणारी संस्था म्हणून नावारूपास असलेल्या श्री सुभाष सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं दूध उत्पादकांना पशुखाद्याचं वाटप करण्यात आलं। या वाटपाचा शुभारंभ सरपंच ऋषभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील धडेल होते। यावेळी बोलताना सरपंच ऋषभ पाटील म्हणाले, प्रलयंकारी महापुरानंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। अशा परिस्थितीत नेहमीच समाजकार्यात पुढे असलेल्या या सुभाष संस्थेने पशुखाद्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय आदर्शवत आहे। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन शीतलनाथ इंगळे, भीमगोंडा बोरगावे, प्रकाश पाटील, संचालक जयपाल पाटील, वसंत बुर्ले, सोमा पुजारी, अमित पाटील, सर्व संचालक सचिव संतोष पाटील गुमांना, दूध उत्पादक अदगोंडा पाटील, गजेंद्र बोरगावे, प्रशांत पाटील, सुभाष पाटील, जितेंद्र बोरगावे, प्रकाश मगदूम, तौफिक मुजावर, अनिल शेषगोंडा, देवराज चुडाप्पा आदींसह दूध उत्पादक उपस्थित होते। द कोथळी टाइम्स न्यूजसाठी संपादक जमीर मुजावर। संस्थेचे संचालक भीमगोंडा बोरगावे म्हणाले, त्याच्या वतीनं या कोथळी गावातील दूध उत्पादकांना या महापुराच्या संकटामुळे वैरणीची टंचाई भासत असल्याने सुभाष दूध संस्थेचे सर्व संचालकांनी मीटिंग घेऊन या महापुराच्या काळात उत्पादकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 6 शाखेतील 850 जनावरांना या ठिकाणी आम्ही मोफत पशुखाद्याचं वाटप करत आहोत। याचा सर्व उत्पादकांनी याचा फायदा घ्यावा अशी आम्ही या ठिकाणी आवाहन करतो। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।